आपल्या कडेगाव शहरात राज टीव्ही सेंटर मध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर, आटा चक्की हे सर्व मिळणार एकाच छताखाली, तेही अगदी स्वस्तात। मग राज टीव्ही सेंटरला आजच भेट द्या आणि आपला आनंद द्विगुणित करा। संपर्क प्रताप खंडागळे, मोबाईल नंबर 90 11 77 69 70, 98 50 76 74 94, पत्ता मथुरा कॉम्प्लेक्स, शुक्रवार पेठ, भारती बाजार समोर, कडेगाव। पवार साहेबांनी दिलेल्या दुधात अनिल भाऊंनी साखर टाकली। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी मांडला अनिल बाबर यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा। सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्याचा शाप असणारे खानापूर आटपाडी हे तालुके आता हिरवेगार झाले आहेत। या ठिकाणचे शेतकरी डाळिंब, द्राक्षे, ऊस अशी अनेक पिके या भागातील शेतकरी घेत आहेत, पण या किमये मागे अनेक वर्षांचे कष्ट आणि जिद्द आहे, ती म्हणजे शरद पवार आणि अनिल बाबर यांची। शरद पवार पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी अनिल बाबर हे पहिल्यांदाच आमदार झाले, तेव्हा त्यांच्या दूरदृष्टीतून टेंभू योजनेची संकल्पना मांडण्यात आली, त्याबाबतचे सर्वेक्षणही झाले। बराच काळ रखडलेल्या या प्रकल्पाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली। खोजडवाडीचे प्रगतशील शेतकरी शामराव सूर्यवंशी यांनी पवार साहेबांच्या समोर मनोगत व्यक्त करताना म्हटले, कधी काळी काटेरी झुडपात हरवलेल्या या जमिनीमध्ये डाळिंब बागा फुलल्याचे सांगितले। 1990 मध्ये मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी केलेल्या नियोजन व मदतीमुळेच या बागा उभ्या असून त्यामुळे आमची रोजगाराची भटकंती संपली। शरद पवारांनी दूध दिले आणि अनिल भाऊंनी पाणीरूपी साखर टाकल्याने आमचे जीवन बदलल्याचे शामराव सूर्यवंशी म्हणाले। पायपा वडायला असतात, चिखलाचे असे गोळे लागतात। या वर्षी तर चिखलाच्या गोळ्यानं पायपा उडून अक्षरशः माझा मुलगा एक दिवशी म्हटला माझ्या पोटात दुखायला लागले, पायप ओढून ओढून त्याचा पोट दुखायला, तरी पण म्हटलं दवाखान्यात जाईल, हा प्लॉट फवारणी झाला पाहिजे, त्याशिवाय दवाखाना। इतकं आम्ही श्रेय घेणारी माणसं साहेब, त्यामुळे आम्ही इथवर आलोय। आम्ही झोपडीत राहणारी पहिली लोक होतो, गोठ्यात राहतो, पर्णगुट्टीत राहत होतो, कारण रामाचे वंशज आहे, पण तो बदल हा आपल्या केवळ मत्तीनं झालेला आहे। आणि या बदलासाठी तुम्ही अतिशय मदत केली तशीच मदत करावी। आणि आम्हाला थोडी पाण्याची कमतरता होती, पवार साहेबांनी दूध पाजलं, आम्हाला दूध दिलंय, परंतु त्या दुधामध्ये साखर टाकायचं काम अनिल भाऊंनी केलंय, टेंभूचं पाणी आमची नदी वाहतो, आणि असंच आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करून माझं मनोगत थोडक्यात संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेगवान व ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त SSN News।